प्रथम पोस्ट। जर आपण मागील महिन्यापासून देशातील राजकीय पक्षांच्या रॅल्या बघितल्या, त्याच अनुषंगानं महाराष्ट्रात असेल आणि लातूर जिल्ह्यातही काल आणि आज लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रॅल्या निघाल्या आणि त्यामुळं सर्वसामान्य मतदारांना त्याचा त्रास सहन करावा लागला। जिथे की लातूरचं 44 सेल्सिअस तापमान असताना राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या मोठ्या रॅल्या घेत उमेदवारी अर्ज दाखल केला। ऍज अ एक उमेदवार म्हणून मी माझ्या नागरिकांना त्रास होणार नाही ह्या अनुषंगानं मी पर्यावरणपूरक अशा पद्धतीनं सायकलवर जाऊन माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। जर तुम्ही पाहायला गेलात तर सर्वसामान्यातला उमेदवार कोणीच नाहीये, सगळ्यांचं कुठेतरी कुठे राजकीय बॅकग्राऊंड आहे किंवा घराणेशाही मधून आलेले आहेत। मी एक सर्वसामान्य घरातून आलेला आहे आणि सर्वसामान्याच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यामध्ये की मूलभूत गरजा आहेत, जसं की पाणी असेल, आरोग्य असेल, रेल्वे असेल, वीज असेल। तर तुम्ही पाहायला गेलात तर आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय नाहीये, यासाठी अनेक नेते मंडळी काही पुढाकार घेत नाहीयेत। जर मी खासदार झालो तर हा मुद्दा संसदेमध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये सत्रात ठेवून तो मार्गस्थ लावण्याचं काम मी करणार आहे। त्याचसोबत तुम्ही पाहायला गेलात तर लातूरला पाणी देशात नसून तर संबंध बाहेर देशामध्येही लातूरला पाणी नसल्याच्या चर्चा आहेत, तो डाग पुसून काढण्याचं काम मी करणार आहे। जिथे की लातूरचे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील किंवा इतर पक्षात येईल असेल ते बोलतात की लातूरला उजनीचं जायकवाडीचं पाणी आणू, पण मी म्हणतोय की लातूरकरांना लातूरचंच पाणी देणार, ज्यासाठी मी विविध वॉटर ग्रीड असेल किंवा नदी जोड प्रकल्प यासाठी ही मी ठराव संसदेमध्ये मांडणार आहे। त्यासोबत तुम्ही पाहायला गेलात तर आता सर्वात मोठी समस्या आहे देशामध्ये जी की बेरोजगारी आहे। देशामध्ये 3 करोड विद्यार्थी हे बेरोजगार आहेत, त्यांना कुठे जॉब नाही आहेत, कुठल्या कंपन्या त्यांना घेत नाही आहेत। त्यासोबत तुम्ही पाहायला गेलात तर ज्या MPSC थ्रू चालणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्येही कुठेतरी साठेलोट होऊन उमेदवार घेतले जात आहेत। जे खरे उमेदवार आहेत त्यांना डावललं जात आहे आणि पैसे देऊन उमेदवार घेतले जात आहेत। अशा मोठ्या मोठ्या समस्या घेऊन मी संसदेमध्ये जाणार आहे। तर मी लातूर लोकसभेचा अपक्ष उमेदवार उमेश अंबादास कांबळे आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। प्रथम पोस्ट।